काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवरती जोरदार टीका केली आहे. औरंगाबादच्या नामांतरावरती बोलताना पटोलेंनी महागाई कमी होणार नसेल तर सगळ्याच शहरांची नावं बदला असा टोला लागलेला आहे. तर भाजप सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीका पटोलेंनी केली आहे. बघा, मूळ प्रश्न याचा याच्याशी नाही आहे, पण ज्या पद्धतीनं शहरांची नावं बदलवली चाललेली आहेत, या नावं बदलल्यानं समजा शेतकऱ्यांचा फायदा होत असेल, बेरोजगारांचा फायदा होत असेल, नावं बदलल्याने महागाई कमी होत असेल, तर बिलकुल सगळ्या शहरांची नावं त्यांनी बदलवली तर त्या सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगतोय की भाजप हे शेतकरी विरोधी आहे आणि जेव्हा शेतकऱ्यांचं पीक हातात येतं त्यावेळेस इम्पोर्ट ड्युटीमध्ये ते कमी करणं, मोठ्या प्रमाणात वस्तू इम्पोर्ट करणं आणि या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला नाही पाहिजे आणि मुळभर जे उद्योगपती ज्यांचे मित्र आहेत त्या मित्रांना कसा फायदा होईल यावर भाजप गेल्या 9 वर्षापासून या देशामध्ये शेतकरी विरोधी काम करते आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. अजूनही कापूस शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे. कापूस जास्त दिवस घरात असेल तर त्याला कीड येतं आणि कीडीमुळे घरामध्ये रोगराई आणि त्याच्यातही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे.